ये बेस बॉलर बेस बैट्समैन डाल लगा टिकाड़ा नहीं ये आगे पहले अच्छे से लगा तो जिस सम्मान जिंदगी ये करा रहा बेस बैट्समैन है बेस बैट्समैन को नहीं हैट्रिक पर पाहायला मिळालं। खरं तर शेवटच्या ओव्हर मध्ये धावा भरपूर पाहिजे होते आणि रंगत शेवटच्या ओव्हर पर्यंत होते, अगदी शेवटचे दोन चेंडू बाकी होते तेपर्यंत रंगत होती, परंतु अखेर सामना जिंकला बाटाळे संघानं। हार्दिक हार्दिक अभिनंदन बाटाळे संघ, तुमचं खूप चांगलं क्रिकेट आणि आम्ही कौतुक करतोय खानिवली संघाचं देखील, आपल्या मार्फत देखील चांगलं क्रिकेट या ठिकाणी क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळालं। तर आपण आता लगेच पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे वळत आहोत। या स्पर्धेसाठी आम्हाला काही मान्यवरांचं खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, ज्यामध्ये सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब आहेत, माननीय श्री प्रदीपजी भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच पंचांची जी भूमिका होती त्यामध्ये जयेश विषे यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी। तर या सर्वांचे आधी मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतोय। माननीय श्री विकास राऊत साहेब त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभले या स्पर्धेसाठी। तर आपण पाहुण्यांच्या सन्मानाला सुरुवात करत आहोत। मी विनंती करतोय नरेश राऊत यांना, आपण या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे सन्मान चिन्ह देऊन। भोईर साहेब आपण पुढे या। या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांना देतोय। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विकासजी राऊत साहेब यांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। सनी राऊत यांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण येथे विकास राऊत साहेबांना सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर आहेत आणि प्रथमतःच रबर बॉल स्पर्धा आपल्याला इथे आयोजित होताना दिसलीय, त्यासाठी महत्त्वाचं योगदान विकास राऊत साहेबांचं, थँक्यू सो मच सर। तसेच जयेश विषे वापाळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली, जयेश विषे आपण या ठिकाणी असाल तर आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। शब्दसुमनांनी मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला सन्मान देखील, थँक्यू सो मच जयेश विषे। तसेच सन्माननीय प्रदीपजी भोईर यांचा आम्ही सन्मान करीत आहोत। आपण यासमोर विजय गीते यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय। आणि आता आपण लगेच वळूया बक्षीस समारंभाकडे। आपल्याला जी पारितोषिक द्यायची आहेत त्यामध्ये वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सिरीज अर्थात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, आणि त्याआधी आपण सर्वात प्रथम देऊया अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। आणि अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जातोय भाटाळे संघाचा प्रयाग माळियाला। मिस्टर विकास राऊत साहेबांना विनंती करतोय, आपण मॅन ऑफ द मॅचचं जे मेडल आहे ते परिधान करायचं आहे प्रयागला। कर्णधार पदाला साजेसा खेळ, जबरदस्त बॅटिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील, कॉंग्रॅच्युलेशन प्रयाग माळी। यानंतर पुढचं पारितोषिक आहे
बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट साठी एक आकर्षक ट्रॉफी आहे। मिस्टर प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। तसेच आकर्षक शूज देखील आहेत टाइगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्रिशूल ठाकरे यांच्याकडून ते स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, तर त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि बेस्ट बॉलरचा जो पुरस्कार आहे तो जातोय ज्याने कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला, अविनाश मैन फ्रॉम बाटाळे। सन्माननीय प्रदीप भोईर साहेबांना मी विनंती करतोय आपण पुढे या हे पारितोषिक देण्यासाठी। आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ जय दुर्गा एंड आई एकविरा ट्रॉफी 2021 अविनाश, कॉन्ग्रेचुलेशन अविनाश। एंड नेक्स्ट इज बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट। आता ही फार मोठी शर्यत होती असं मी म्हणेन, भरपूर फलंदाज या रेस मध्ये होते आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर काही खेळाडू जे आहेत त्यातले ते सिरीजच्या रेस मध्ये देखील आहेत। थोडस किचकट होतं आमच्यासाठी देखील की कोणाला हा पुरस्कार द्यायचा, मात्र निवड अखेर एकाची तर करावीच लागणार आहे आणि काय योगायोग आहे। मॅन ऑफ द मॅच खेळाडू बाटाळे संघाचा, त्यानंतर बेस्ट बॉलर बाटाळे संघाचा आणि आता उत्कृष्ट फलंदाज देखील बाटाळे संघाच्या माध्यमातून आहे। बक्षीस देण्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय आधी दिनेश भोईर। आपण यापुढे एकूण धावा या फलंदाजाने बनवल्या या स्पर्धेमध्ये 110 धावा बनवणारा सलामीवीर आणि ज्याच्या नावावर या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील आहे नाबाद 49 षटकारांचा ज्याने पाऊस पाडला तो खेळाडू आहे जितू मा बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट। जय दुर्गा आणि आई एकविरा चषक 2021 सर्वोत्कृष्ट फलंदाज बाटाळे संघाचा हा सलामीवीर जितू माळी। वेल प्लेड जितू, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। आणि आता पुढील पारितोषिक आपण देत आहोत ते देखील वैयक्तिक पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक आहे बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, अर्थातच प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द टूर्नामेंट काही बोला तुम्ही। आणि ह्यासाठी आपल्याकडे एक आकर्षक चषक आहे स्पॉन्सर्ड बाय मिस्टर विकास अर्थात विकी बंधू गीते यांच्याकडून हे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे, तर त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी मिस्टर विकास रावत साहेबांना विनंती करतोय त्यांनी पुढे यावं। तर आता सिरीजसाठी देखील विशेषतः दोन खेळाडूंमध्ये मोठी शर्यत होती, मात्र त्या दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू थोडासा पुढे निघून गेला ज्याने आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला। फायनल त्यांना जिंकता आली नाही, काही हरकत नाही, मात्र आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्या खेळाडूने केलेला आहे आणि या पडगा नाही तर संपूर्ण आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यातील तो एक दिग्गज खेळाडू आहे ज्याने आज हॅट्रिक देखील घेतली आणि त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेमध्ये 121 धावा तब्बल बनवल्या आपल्या बॅटनं। तो खेळाडू आहे खानवली संघाचा शेखर दळवी। प्लीज कम फॉरवर्ड शेखर दळवी अँड रिसीव युअर अवॉर्ड। अप्रतिम अष्टपैलू कामगिरी शेखर दळवी यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे। जय दुर्गा आणि आई एकविरा ट्रॉफी 2021 चे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट शेखर दळवी, कॉंग्रॅच्युलेशन शेखर। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील। तर आता आपण सांघिक पारितोषिकांकडे वळणार आहोत। 124 संघांचा समावेश होता, 2 दिवसांची स्पर्धा होती, वीकेंड का वाव होता, शनिवार रविवार त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग असा की आज आपला स्वातंत्र्य दिवस देखील 15 ऑगस्ट आणि त्या निमित्तानं ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती। तर जबरदस्त ही स्पर्धा संपन्न झाली आणि 2 संघ जे फायनलमध्ये पोहोचले त्या संघांना आता आपण सन्मानित करणार आहोत। तर उपांत्य विजेते अर्थात उपविजेते या स्पर्धेचे अर्थातच सांगण्याची आवश्यकता नाहीये, सर्वांना माहिती आहे। मी पाहुण्यांना आधी इन्व्हाइट करतोय बक्षीस देण्यासाठी। सन्मान्य प्रदीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि
रोख रकमेचं देखील पारितोषिक असणार आहे, तसेच आकर्षक ट्रॉफी। खरं तर ही ट्रॉफीज फार मोलाची असते, ही ट्रॉफी तुम्ही विकत देखील घेऊ शकता मात्र तुम्हाला तो मान मिळणार नाही, त्यासाठी तुम्ही संघर्ष करून जेव्हा जिंकता तेव्हा तो आनंद गगनात मावेन असा असतो। तर खरं तर प्रथम पारितोषिक त्यांना जिंकायचं होतं मात्र थोडेसे प्रयत्न अपुरे पडले। जय दुर्गा आणि आई एकवीरा चषक 2021 या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, त्या संघाला आपण आकर्षक ट्रॉफी देत आहोत स्पॉन्सर्ड बाय मिस्टर भालचंद्र जाधव। स्वर्गीय रिशा भालचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे। तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी प्रदीप भोईर साहेबांना पुढे बोलावतोय, आपण पुढे या। आणि संघ आहे अर्थातच कबीर इलेवन खानिवली, शेखर दळवी अँड कंपनी, शेखर दळवी, रोशन तुंगारे, रोशन काटसकर, समीर दळवी आणि त्यांचे सर्व सहकारी। खूप छान खेळ आजचा दिवस खऱ्या अर्थाने या टीमने गाजवला। फायनल मॅच मध्ये जरूर गोलंदाजी थोडीशी कमकुवत ठरली, बॅट्समॅन शेखर धावबाद झाला तो देखील एक टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल। काही हरकत नाही, पुढच्या वेळेस जेव्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल तेव्हा जरूर या स्पर्धेला जिंकण्याचा तुमचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अशा शुभेच्छा आम्ही देतोय। आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, जेव्हा दिवाळीनंतर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होईल पहिली स्पर्धा या पडगाव विभागामध्ये असणार आहे जयदुर्गा आतकुली टीम कडून आणि त्या मॅच मध्ये तुम्हाला मोफत प्रवेश असेल। सो कॉंग्रॅच्युलेशन शेखर दळवी अँड कंपनी कबीर इलेवन खानिवली, उपविजेता संघ जयदुर्गा आणि आई एकवीरा चषक 2021 खानिवली संघ। आणि आता शेवटचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे। शेवटचं पारितोषिक देण्यापूर्वी मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय, सर्व दात्यांचे आभार व्यक्त करतोय, विशेषतः आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचे, लाडके क्रिकेट रसिक जे या ठिकाणी आले, जीटीसी लाईव्हचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। दिनेश भोईर यांच्या माध्यमातून लाईव्हची स्पॉन्सरशिप होती, त्यांचे विशेष आभार विकासजी राऊत बॉल स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर भालचंद्र जाधव, तसेच प्रवीण जाधव, विकास गीते, या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय, प्रेक्षकांचे विशेष आभार। आणि आता आपण शेवटचं पारितोषिक देऊया, अर्थातच विनर ट्रॉफी, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे मिस्टर भालचंद्र जाधव यांच्या माध्यमातून, आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी पाहुण्यांना पुढे बोलावतोय, मिस्टर दिनेश भोईर साहेब आपण पुढे या, तसेच विकासजी राऊत आपण देखील या। सन्माननीय प्रदीप जी भोईर आपण देखील या त्रिमूर्तीच्या